नाही, गुजरातच्या जनतेला महाराष्ट्राने एवढे सगळे उद्योग गिफ्ट दिलेले आहेत, भलेही ते कसे का कूट कारस्थान करून कसे का नाही ना, परंतु महाराष्ट्रातले उद्योग जर गुजरातच्या जनतेला खुश करण्यासाठी उपयोगी पडले असतील तर चांगली गोष्ट आहे. त्यातही मी ही आठवण करून दिली पाहिजे की क्रिकेटर जडेजा यांनी ट्विटरवर जो वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ शेअर केला होता तो या गोष्टीचं द्योतक आहे की आजही गुजरातला निवडणुका जिंकण्यासाठी वंदनीय बाळासाहेबांचा व्हिडिओ वापरावा लागतो, ते नाव वापरावं लागतं. यातच आमचा विजय आहे आणि यातच भाजपाची हारसुद्धा आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसचे ब्रह्मास्त्र आहेत उद्धव ठाकरे असं म्हणतात. बावनकुळे साहेबांनी हे सगळं बोललं पाहिजे. बावनकुळे साहेबांनी असं नाही बोललं तर कदाचित त्यांचं प्रदेशाध्यक्षपदसुद्धा जाऊ शकतं, कारण महाराष्ट्रात देवेंद्र बोले आणि महाराष्ट्र हाले अशी सध्या परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी असंच बोललं पाहिजे. राहिला प्रश्न बावनकुळे काय बोलतात किंवा राऊत साहेबांना धमक्या देतात की नाही देतात, यावरनं एक गोष्ट निश्चितपणे स्पष्ट होते की भाजपा काय पद्धतीचं सुडाचं राजकारण करत आहे की तुम्ही काहीही बोललात तर आम्ही तुमच्यावर खोटे केसेस दाखल करू शकतो. जशा कल्याणमध्येही अनेक कार्यकर्त्यांवर त्यांनी खोट्या केसेस दाखल केल्या, तर या पद्धतीचं राजकारण बावनकुळे करू शकतात आणि त्यामुळे बावनकुळेंच्या बोलण्याचा मला फार काही विशेष वाटत नाही. वी आर मेंटली प्रिपेअर्ड ऑल दॅट थिंग. अजूनही धमक्या येतात म्हणण्यापेक्षा ना 153 ची केस तेव्हा दाखल झाली, मग मला कणकवलीमध्ये पुन्हा एकदा केसेसची भीती दाखवली गेली. काल म्हणजे रोज सभा उधळण्याच्या तर धमक्या रोज दिल्या जातात. काल परवा कोणीतरी मन जाऊ दे आता त्याच्याबद्दल न बोललेलं बरं, धाराशिवमध्ये म्हणले आमची सभा उधळणार. काय राव, तुम्ही माणसं किती आहात, तुमच्या खुर्च्या किती रिकामी आहेत ते तरी बघा, मग आमच्या सभा उधळण्याची भाषा करा. जेव्हा तुम्हाला कुठल्याच पद्धतीने तुम्हाला आवाज दाबता येत नाही आहे त्यावेळेला जर तुम्ही धमकावत असाल, तुम्ही घाबरवत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की चला बाई आहे तर आपण हे करू शकतो, मी 10-10 वेळा सांगते राव, बाई समजून हलक्यात नका ना घेऊ. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.